हा मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या जिभेवर जे फोड येतात ते फोड बरे करण्यासाठी काही घरगुती उपाय. ज्यावेळेस तुमच्या जिभेवरती फोड येतात त्यावेळेस मला माहीत आहे की तुम्हाला खूप वेदना होतात, तुम्हाला बोलता नीट येत नाही, खाता पिताही नीट येत नाही. तर हे जे वेदना आहेत किंवा या ज्या वेदना आहेत त्या लवकर बऱ्या करण्यासाठी काही घरगुती उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नीट ऐकून घ्या आणि अप्लाय करा, नक्की तुमचे फोड वेगाने बरे होतील. सर्वप्रथम तुम्हाला हळद आणि मधाचा उपाय करायचा आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला हळदीची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मध मिक्स करायचं आहे आणि या दोन्हीचं मिश्रण तुम्हाला तुमच्या जिभेवरती आलेल्या फोडावरती लावायचं आहे. याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे तुमची जखम म्हणजे तुमच्या जिभेवरती आलेले फोड लवकर बरे होतील. तर दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला गरम पाण्यामध्ये, म्हणजे गरम म्हणजे पूर्णपणे गरम नाही, कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्या गुळण्या करायच्या आहेत. असं केल्यामुळेही तुमचे जे जिभेवरती फोड आलेले आहेत त्याची सूज कमी होईल आणि हळूहळू वेदनाही कमी जाणवायला लागतील आणि लवकर बरे होतील तुमचे फोड. तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुळशीची पाने जी आहेत त्यांना चावून खायचं आहे. त्यामध्येही असे काही गुणधर्म असतात की जे जंतूचा नाश करतात, त्यामुळेही तुमच्या जिभेवरचे फोड बरे होतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये दह्याचंही सेवन करायचं आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स गुणधर्म असतात जे जंतूचा नाश करतात आणि फोड जे आहे किंवा जखम जे आहे त्याच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि त्यामुळे तुमची जखम लवकर बरी होते, फोड लवकर बरे होतात. हे काही घरगुती उपाय होते, यांना नक्की करा आणि स्वतःची जखम लवकर बरी करा. आणि व्हिडिओ आवडला असेल, असे नवीन नवीन आयडियाज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. गुड बाय.